पूर्वा इलेक्ट्रॉनिक्स एंड इलेक्ट्रिकल सेल्स एंड रिपेयरिंग पॉइंट प्रोप्राइटर वैभव बलिराम पवार 80 87 12 99 92 तसेच 94 23 91 17 92 तसेच साई दर्शन फर्निचर एंड इलेक्ट्रॉनिक्स आमच्याकडे कपाट पलंग शोकेस सोफा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। प्रोप्राइटर पोपट बलिराम पवार 80 87 12 99 62 तसेच 94 23 91 17 92 पत्ता सयाजीनगर HDFC बँकच्या बाजूला मेन रोड उमराणा तालुका देवळा जिल्हा नाशिक। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंतराव देशमुख यांच्या नेतृत्वात धुळे ST डेपो येथे धुळे ते औरंगाबाद जाणाऱ्या गाडीचे नाम फलक बदलून त्या जागी धुळे ते संभाजीनगर फलक लावण्यात आला। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आघाडी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला। औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण झालेच पाहिजे अशी जोरदार मागणी करण्यात आली। तसेच मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंत राजे देशमुख यांच्या हस्ते धुळे ते संभाजीनगर असे नाव असलेले 10 फलक आगार प्रमुख यांना भेट देण्यात आले व यापुढे या नामाचेच फलक वापरावे असा मनसेच्या वतीने गर्भित इशारा देण्यात आला। मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट देशमुख यांनी नमूद केले की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वीच औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे असे जाहीर केले होते, परंतु 1995 साली युतीची सत्ता आल्यानंतर हे नामांतर होऊ शकले नाही। तसेच 2014 साली देखील युतीची सत्ता आल्यावर त्यावेळी देखील नामांतर होऊ शकले नाही आणि आता श्री उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असताना देखील औरंगाबादचे संभाजीनगर हे नाम होऊ शकत नाही आणि त्यासाठी आंदोलन करावे लागत आहे। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळेच्या वतीने आघाडी सरकारचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला। तसेच ऐदलाबादचे पूर्वीचे नाव बदलून मुक्ताईनगर होऊ शकते, मग औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे। मनसे राज्य उपाध्यक्ष श्री रावसाहेब कदम यांच्या मार्गदर्शनानुसार सदर आंदोलन करण्यात आले। तसेच राजूताई कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार सदर आंदोलन करण्यात आले। यावेळी मनसे धुळा जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंत राजे देशमुख, जिल्हा सचिव अजित सिंह राजपूत, संदीप जडे, संतोष मिश्री, मनसे ST कामगार सेनेचे विभाग अध्यक्ष श्री गणेश गायकवाड, मनसे धुळा तालुका अध्यक्ष नंदू पाटील, तालुका उपाध्यक्ष दीपक पाटील, शहर उपाध्यक्ष राजेश दुसाने, अनिल खेमनार, जगदीश गवळी, साहिल खान, अविनाश देवरे, रोहित नेरकर, नरेश हिरे, बापू ठाकूर, अक्षय शिंदे, भालचंद्र धनगर, हरीश जगताप आदी पदाधिकारी उपस्थित। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने धुळे आगारातील धुळे येथून औरंगाबाद जाणाऱ्या गाडीचे नाव फलक बदलून धुळे ते संभाजीनगर करण्यात आलेले आहे आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धुळे येथील आगार प्रमुख यांना आम्ही धुळे ते संभाजीनगर असे 10 बोर्ड बनवून ते भेट देत आहोत। इथून पुढे या आगारातनं जाणाऱ्या गाड्यांवर धुळे ते औरंगाबाद न देता धुळे ते संभाजीनगर असलेले फलक लोकांना दृष्टीत पडले पाहिजे, म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आणि आम्ही या आघाडी सरकारकडे ठामपणे मागणी करत आहोत। यापूर्वी हैदराबादचे नाव बदलून मुक्ताईनगर होऊ शकते, तर मग औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर का होऊ शकत नाही? स्वर्गीय
स्वर्गीय बाळासाहेब जिवंत असताना त्यांनी घोषणा केली होती की औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर होईल, परंतु युतीची सत्ता 1995 साली आल्यानंतर देखील ते नामांतरण होऊ शकले नाही। त्यानंतर 2014 साली पुन्हा युतीची सत्ता आली तेव्हा सुद्धा होऊ शकले नाही। आणि आज उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना सुद्धा जर औरंगाबादचे संभाजीनगर नाव होत असेल तर या आघाडी सरकारचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। निषेध असो निषेध असो आघाडी सरकारचा निषेध असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती संभाजी महाराज की जय। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।